Hello students, in last lecture we have seen the block diagram of HiFi system, that is high fidelity system. Then in the today's lecture we are going to see the block diagram of the PA system, that is public address system. Then let us see, this is the block diagram of the public address system. Then it consists of what? Microphone, mixer, voltage amplifier, processing circuit, driver amplifier, power amplifier, and last is the loudspeaker. Then let us see the working of the public address system. आता यामध्ये काय होणार आहे, फर्स्ट काय होणार आहे, आपण एक ट्रान्सड्युसर यूज केला, दॅट इज मायक्रोफोन. आता ट्रान्सड्युसरचं फंक्शन काय असते, वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इन टू अनादर फॉर्म. देन मायक्रोफोन काय करणार आहे, द साऊंड सिग्नल, जो काही साऊंड वेव्ज असणार आहेत त्याचं कन्वर्जन तो काय करणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये, दॅट इज इलेक्ट्रिकल ऑडिओ सिग्नलमध्ये तो कन्वर्ट करणार आहे. दॅट इज साऊंड सिग्नल इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल ऑडिओ सिग्नल बाय द मायक्रोफोन. देन आपण ते कुठे अप्लाय करणार आहे, मिक्सरला. मग ते काय होणार आहे, आपण ते पास करणार आहे थ्रू द मिक्सर, व्होल्टेज ॲम्प्लिफायर अँड प्रोसेसिंग सर्किट. आणि सगळं ॲम्प्लिफिकेशन्स करणार आहे, प्रोसेस करणार आहे त्या सिग्नलवर. आणि लास्टला एका आपण ट्रान्सड्युसरला अप्लाय करणार आहे, दॅट इज लाऊड स्पीकर. तर लाऊड स्पीकर काय करणार आहे, तुमचा जी काही तुमचं ऑडिओ इलेक्ट्रिकल सिग्नल आहे त्याला साऊंड वेव्समध्ये कन्वर्ट करणार आहे. देन इट इज पी ए सिस्टीमचं वर्किंग बघा, इट इज अन इलेक्ट्रो ॲकॉस्टिक सिस्टीम इन विच साऊंड इज फर्स्ट कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल बाय अ मायक्रोफोन. म्हणजे ही एक इलेक्ट्रो ॲकॉस्टिक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये तुमचा साऊंड सिग्नल काय होतो आहे, पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो आहे विथ द हेल्प ऑफ मायक्रोफोन. देन नेक्स्ट काय, जो काही तुमचा इलेक्ट्रिकल ऑडिओ सिग्नल आहे तो काय करतो आहे, आपण ॲम्प्लिफाय करणार आहे, प्रोसेस करणार आहे, आणि आपण तो काय करणार आहे, एका दुसऱ्या ट्रान्सड्युसरला अप्लाय करणार आहे. तो ट्रान्सड्युसर काय आहे, लाऊड स्पीकर. आणि तो लाऊड स्पीकर काय करणार आहे, इट इज गोइंग टू कन्वर्ट द ऑडिओ सिग्नल इन टू साऊंड वेव्स. लक्षात आलं आहे वर्किंग ऑफ पी ए सिस्टीम, इट इज इलेक्ट्रो ॲकॉस्टिक सिस्टीम. इट इज अन इलेक्ट्रो ॲकॉस्टिक सिस्टीम इन विच द साऊंड इज फर्स्ट कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल बाय अ मायक्रोफोन. And the electrical audio signal are amplified, processed and fed to the another transducer. The signal, the loud speaker which converts the audio signals into sound waves. Then, आता प्रत्येक ब्लॉक त्याचा कसा वर्क होतो आपण चेक करूया. That is, first block is microphone. आता आपल्याला माहितीच आहे microphone काय करते ते. It picks the sound waves and convert them into the electrical variations, द कॉल्ड ॲज अ ऑडिओ सिग्नल. आता तुम्हाला माहिती आहे मायक्रोफोन काय करणार आहे, साऊंड वेव घेणार आहे ॲट द इनपुट, आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, इलेक्ट्रिकल ऑडिओ सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार आहे. आणि जनरली ॲम्प्लिफायरला काय प्रोव्हिजन असते माहिती आहे का, की दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मायक्रोफोन्स आपण त्याला कनेक्ट करू शकतो आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट आपण एक ऑक्झिलरी इनपुटसुद्धा फ्रॉम द टेप ऑर रेकॉर्ड प्लेअर आपण त्याला अप्लाय करू शकतो आहे. लक्षात आहे काय आहे मायक्रोफोनचं फंक्शन काय, इट इज गोइंग टू कन्वर्ट दी साऊंड वेव इन टू दी इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स. आणि जनरली ॲम्प्लिफायरला आपण टू ऑर मोअर मायक्रोफोन्स कनेक्ट करू शकतो आहे. इन ॲडिशन टू दॅट वन ऑक्झिलरी इनपुट इज देअर फॉर द टेप रेकॉर्ड प्लेअर. देन नेक्स्ट ब्लॉक इज दी मिक्सर ब्लॉक. The output of microphone is fed to the mixer stage. म्हणजे जे काय तुमचं मायक्रोफोनचं, आता इथं बघा तुम्ही, हे जे काय तुमच्या मायक्रोफोनचं आउटपुट आहे ते आउटपुट तुम्ही कशाला अप्लाय केलं आहे, टू द मिक्सर ब्लॉक. द फंक्शन ऑफ मिक्सर ब्लॉक इज टू इफेक्टिवली आयसोलेट डिफरंट चॅनल्स फ्रॉम इच अदर बिफोर फेडिंग टू द मेन ॲम्प्लिफायर. म्हणजे तुमच्या मिक्सरचं बेसिक फंक्शन काय तुम्ही लक्षात घ्या, जे काही तुमचे डिफरंट चॅनल्स आहेत, म्हणजे लेफ्ट चॅनल असू दे, राईट चॅनल असू दे, ते चॅनल्स काय करायचं आहे, इफेक्टिवली आयसोलेट, म्हणजे ते दोघांना एकमेकांपासून सेपरेट, प्रॉपरली सेपरेट ठेवायचं काम कोणाचं आहे, मिक्सरचं आहे. इट म्हणजे हा तुमचा काय असू शकतो आहे, इनबिल्ट पण असू शकतो आहे त्या डिवाइसमध्ये, जी काही तुमची सिस्टीम असणार आहे त्याच्यामध्ये इनबिल्ट पण डिवाइस असू शकतो आहे. आणि जर नसेल तर आपण काय करू शकतो, त्याला सेपरेटली त्याला कनेक्ट करू शकतो तुमच्या त्या सिस्टीमला.
लक्षात येते. मिक्सर ब्लॉक त्यात असेल तसं काही नाही, एखाद्या वेळेला त्याच्यात इनबिल्ट पण असू शकतो आहे. अदरवाईज आपण काय करू शकतो आहे, त्याला एक्सटर्नली कनेक्ट करू शकतो आहे. इट इज म्हणजे आपण सेपरेट प्लगेबल युनिट आहे हा. लक्षात येते व्हॉट इज मिक्सर, फंक्शन ऑफ मिक्सर, म्हणजे आपण काय केलं आहे, फर्स्ट आउटपुट ऑफ मायक्रोफोन इज कनेक्टेड टू द इनपुट ऑफ मिक्सर स्टेज, अँड द फंक्शन ऑफ मिक्सर इज टू डिफेक्टिवली आयसोलेट डिफरंट चॅनल्स फ्रॉम इच अदर, अँड इट इज आयदर बिल्ट इन युनिट ऑर सेपरेट प्लगेबल युनिट. देन नेक्स्ट ब्लॉक इज द व्होल्टेज ॲम्प्लिफायर. इट इज अन ॲम्प्लिफायर विच फर्दर ॲम्प्लिफाईज द आउटपुट ऑफ मिक्सर. सिम्पली हा काय करणार आहे, तुमचं जे काय मिक्सरचं आउटपुट आहे त्याला फक्त काय करणार आहे, ॲम्प्लिफाय, म्हणजे त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करणार आहे. देन द नेक्स्ट ब्लॉक इज द प्रोसेसिंग सर्किट. प्रोसेसिंग सर्किट म्हणजे ॲक्च्युली काय असणार आहे, तुम्ही पब्लिक ॲड्रेस सिस्टीममध्ये बघा, हे तुमचं टोटल सिस्टीमचं गेन कंट्रोल तर असणार आहे, नाही तर टोन कंट्रोल तर असणार आहे. लक्षात येते व्हॉट इज द प्रोसेसिंग सर्किट. दीज सर्किट्स हॅव मास्टर गेन कंट्रोल अँड टोन कंट्रोल, बास ट्रिबल कंट्रोल्स. तुमच्या सी डी प्लेअरवर वगैरे असते बघा, तुमचं ऑडिओ सिग्नलची जर तुम्हाला चेंज करायचं झालं साऊंडच्या प्रॉपर्टीज, तर त्याच्यावर तुम्हाला बास ट्रिबल कंट्रोल्स अवेलेबल असतात. तुम्ही ते कमी जास्त करून चेक करा त्याचा इफेक्ट काय होतो आहे ते. दी सर्किट म्हणजे प्रोसेसिंग सर्किटमध्ये काय असणार आहे, तुमचा मास्टर गेन अँड टोन कंट्रोल. देन नेक्स्ट इज दी ड्रायव्हर ॲम्प्लिफायर. आता हे ड्रायव्हर ॲम्प्लिफायर का नेसेसरी आहे हे बघा, म्हणजे हा काय करणार आहे, इट प्रोव्हाइड सिम्पली व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन टू द सिग्नल इन ॲट अ टू सच अ एक्सटेंट दॅट वेन इट इज फेड टू द नेक्स्ट स्टेज देन द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ दॅट स्टेज इज रिड्यूस्ड. म्हणजे याचं मिनिंग काय बघा, जे काही तुमचा ड्रायव्हर ॲम्प्लिफायर जो काय आहे तो काय करणार आहे, तुमचा जे इनपुट सिग्नल असणार आहे त्याला व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन प्रोव्हाइड करणार आहे. असं कुठल्या लेवलपर्यंत व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्ही तो सिग्नल नेक्स्ट स्टेजला, ज्यावेळेला पॉवर ॲम्प्लिफायर स्टेजला अप्लाय करणार आहे, त्यावेळेला त्या पॉवर ॲम्प्लिफायरचा इंटरनल रेझिस्टन्स जो आहे तो कमी होतो आहे. लक्षात येते, म्हणजे ड्रायव्हर ॲम्प्लिफायर तुमच्या इनपुट सिग्नलला व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन प्रोव्हाइड करतो आहे टू सच अ एक्सटेंट दॅट तो सिग्नल ज्यावेळेला आपण पॉवर ॲम्प्लिफायरला प्रोव्हाइड करणार आहे त्यावेळेला तुमच्या त्या पॉवर ॲम्प्लिफायरचं इंटरनल रेझिस्टन्स काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. लक्षात येतं आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ ड्रायव्हर ॲम्प्लिफायर. ड्रायव्हर ॲम्प्लिफायर प्रोव्हाइड्स व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन टू द सिग्नल टू सच अ एक्सटेंट दॅट वेन इट इज फेड टू द नेक्स्ट स्टेज दॅट इज पॉवर ॲम्प्लिफायर स्टेज दॅट टाईम द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द पॉवर ॲम्प्लिफायर इज रिड्यूस्ड. आणि त्यामुळं काय होणार आहे, इंटरनल रेझिस्टन्स रिड्यूस झाल्यामुळं काय होणार आहे, तुमचा पॉवर ॲम्प्लिफायर काय करणार आहे, मोर पॉवर तुम्हाला ॲट द आउटपुट प्रोव्हाइड करणार आहे. लक्षात येते, फंक्शन ऑफ ड्रायव्हर ॲम्प्लिफायर वन्स अगेन आय विल एक्सप्लेन, दॅट इज ड्रायव्हर ॲम्प्लिफायर इज गोईंग टू प्रोव्हाइड व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन to such a extent that when it is fed to the next stage, that is power amplifier stage, then the internal resistance of that stage is going to reduce, and this will result into what the power amplifier will give the more power at the output. Then the next part is the power ॲम्प्लिफायर. देन आता पॉवर ॲम्प्लिफायरचं काय फंक्शन आहे बघा, इट गिव्ज डिझायर्ड पॉवर ॲम्प्लिफिकेशन टू द सिग्नल. म्हणजे तुमच्या आउटपुटला जे काही डिझायर्ड पॉवर रिक्वायर्ड आहे तेवढ्या लेवलला इन्क्रीज करायचं काम कोणाचं आहे, पॉवर ॲम्प्लिफायरचं आहे. आणि जे काही पॉवर ॲम्प्लिफायर आहे तो ते कुठलं सर्किटरी असणार आहे, इट इज अ पुशपुल टाईप ॲम्प्लिफायर सर्किट. आणि त्यामुळं काय होणार आहे, तुमचे जे काही इव्हन हार्मोनिक्स जे असणार आहेत ते काय होणार आहेत, एलिमिनेट होणार आहेत फ्रॉम द आउटपुट, अँड द ट्रान्सफॉर्मर कोअर डज नॉट गेट सॅच्युरेटेड. पॉवर ॲम्प्लिफायरचं फंक्शन लक्षात आलं आहे का, इट गिव्ज द डिझायर्ड पॉवर ॲम्प्लिफिकेशन टू द सिग्नल अँड इट यूजेस द पुशपुल टाईप ऑफ ॲम्प्लिफायर सो दॅट द इव्हन हार्मोनिक्स आर एलिमिनेटेड फ्रॉम द आउटपुट अँड ट्रान्सफॉर्मर कोअर डज नॉट गेट सॅच्युरेटेड. म्हणजे तुमचा पॉवर ॲम्प्लिफायर काय करणार आहे, फर्स्ट पॉईंट काय आहे, इट प्रोव्हाइड्स डिझायर्ड पॉवर ॲम्प्लिफिकेशन.
सेकेंड काय, इट यूजेस पुशपुल टाईप सर्किट. पुशपुल टाईप सर्किट यूज केल्यामुळे काय होतं आहे, त्यातले इवन हार्मोनिक्स जे असणार आहेत ते काय होतात, एलिमिनेट होतात फ्रॉम द आउटपुट. अँड नेक्स्ट काय आहे, द ट्रान्सफॉर्मर कोअर काय होत नाही, सॅच्युरेट होत नाही. देन द नेक्स्ट, द आउटपुट ऑफ द पॉवर ॲम्प्लिफायर इज कनेक्टेड टू द लाऊडस्पीकर. जे काय तुमचं पॉवर ॲम्प्लिफायरचं आउटपुट आहे हे जर तुम्ही इथं चेक, द आउटपुट ऑफ पॉवर ॲम्प्लिफायर इज कनेक्टेड टू द लाऊडस्पीकर. म्हणजे काय, जे काही इथं जर तुम्ही चेक केला तर काय केलं आहे, तुमचं जे काय पॉवर ॲम्प्लिफायरचं जे काय आउटपुट आहे ते कुठं कनेक्ट केलं आहे, लाऊडस्पीकरला कनेक्ट केलं आहे. मग जे काय तुमचं पॉवर ॲम्प्लिफायरचं आउटपुट आहे ते लाऊडस्पीकरला असं डायरेक्टली कनेक्ट केलेलं नसते, त्याच्यामध्ये एक मॅचिंग ट्रान्सफॉर्मर यूज केलेला असतो आहे. म्हणजे काय, तुमचं आउटपुट जे काय असणार आहे पॉवर ॲम्प्लिफायरचं, ते प्रायमरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करणार आहे तुम्ही, आणि जे काही तुमची सेकंडरी असणार आहे वाइंडिंग ते काय करणार आहे तुम्ही, इनपुट ऑफ द लाऊडस्पीकर कनेक्ट करणार आहे. तेच इथं सांगितलं आहे, द आउटपुट ऑफ द पॉवर ॲम्प्लिफायर इज कनेक्टेड टू द लाऊडस्पीकर थ्रू मॅचिंग ट्रान्सफॉर्मर टू मॅच द लो इम्पेडन्स ऑफ द लाऊडस्पीकर. तुमचा जो काय आउट ह्याचा लाऊडस्पीकरचा जो लो इनपुट इम्पेडन्स असणार आहे तो मॅच करण्यासाठी तुम्हाला मॅचिंग ट्रान्सफॉर्मर यूज करावा लागणार आहे. आपण का यूज करतो हे सांगितलं होतं मी लास्ट लेक्चरमध्ये, मॅचिंग ट्रान्सफॉर्मर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम वाटतो तो लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेला. जर सोर्स टू डेस्टिनेशन म्हणजे इनपुट टू आउटपुट जर मॅक्सिमम पॉवर जर ट्रान्सफर व्हायची झाली तर तुमचा आउटपुट इम्पेडन्स ऑफ द फर्स्ट स्टेज शुड बी मॅच्ड विथ द इनपुट इम्पेडन्स ऑफ द सेकंड स्टेज. देन अँड देन ओनली द मॅक्सिमम पॉवर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द फर्स्ट टू सेकंड स्टेज. म्हणजे काय, तुमचा जो एक फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज असं दोन स्टेज कन्सिडर करा. पहिल्या स्टेजचा जो काही तुमचा आउटपुट इम्पेडन्स असणार आहे तो मॅच करायला लागणार आहे आपल्याला इनपुट इम्पेडन्स ऑफ द सेकंड स्टेज, आणि त्यावेळेलाच काय होणार आहे, तुमचं मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होणार आहे फ्रॉम द फर्स्ट स्टेज टू द सेकंड स्टेज. लक्षात येते काय होणार आहे. देन द लास्ट ब्लॉक इज द लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकर पण काय आहे, एक टाईपचा ट्रान्सड्युसर आहे. तो काय करणार आहे, दॅट प्रोड्युसेस साऊंड इन रिस्पॉन्स टू द इलेक्ट्रिकल ऑडिओ इनपुट सिग्नल. म्हणजे तुमचा काय करणार आहे, लाऊडस्पीकर एक ट्रान्सड्युसर आहे. जे काही तुमचं इलेक्ट्रिकल सिग्नल असणार आहे त्याला ऑडिओ सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे, लाऊडस्पीकरचं. इन अदर वर्ड, स्पीकर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल्स इन टू ऑडिबल सिग्नल. म्हणजे तुमचं जे काही इलेक्ट्रिकल सिग्नल आहे ते तुम्हाला ऑडिबल म्हणजे ऐकू येणाऱ्या सिग्नलच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं आहे, लाऊडस्पीकरचं आहे. लक्षात येते, आपण सगळे ब्लॉक्स बघितले. वन्स अगेन आय विल एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ द पी ए सिस्टीम. फर्स्ट काय आहे, मायक्रोफोन आहे, तो काय करणार आहे, साऊंड सिग्नलला तुमच्या इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार आहे. देन नेक्स्ट ब्लॉक काय आहे, म्हणजे तुमचे मायक्रोफोन, तुम्ही तुमच्या ॲम्प्लिफायरला एक प्रोव्हिजन असते की टू ऑर मोअर मायक्रोफोन्स तुम्ही कनेक्ट करू शकताय, आणि एक एक्स्ट्रा असते त्याला अवेलेबल इनपुट, ते काय असणार आहे तुमचं, तुम्ही टेप प्लेबॅक किंवा तुमचं जे काय टेप रेकॉर्ड प्लेयरचं जे काही इनपुट असणार आहे ते तुम्ही ॲप्लाय करू शकताय. देन नेक्स्ट काय आहे, मिक्सर ब्लॉक आहे. मिक्सर काय करणार आहे, इट इज गोईंग टू इफेक्टिवली आयसोलेट द डिफरंट चॅनल्स ऑफ द सिस्टीम. म्हणजे तुमचे जे काही डिफरंट चॅनल्स असणार आहेत त्याच्यामध्ये आयसोलेशन प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे, तुमच्या मिक्सरच्या स्टेजचं आहे. देन नेक्स्ट काय आहे, व्होल्टेज ॲम्प्लिफायर. हा काय करणार आहे, इट गोईंग टू प्रोव्हाइड सिम्पली द ॲम्प्लिफिकेशन टू द मिक्सर आउटपुट. जे काय मिक्सरचं आउटपुट असणार आहे त्याला ॲम्प्लिफाय करायचं काम कोणाचं आहे, व्होल्टेज ॲम्प्लिफायरचं आहे. देन प्रोसेस सर्किट. प्रोसेस सर्किट काय करणार आहे, इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट, मास्टर गेन कंट्रोल अँड टोन कंट्रोल सर्किट. देन नेक्स्ट ड्रायव्हर ॲम्प्लिफायर. ड्रायव्हर ॲम्प्लिफायर काय करणार आहे, तुमचा जे काय तुमचं आउटपुट असणार आहे, जे काही तुमचं आउटपुट असणार आहे प्रोसेस सर्किटचं, त्याला काय करणार आहे, पुढं ॲम्प्लिफाय करणार आहे. ते ॲम्प्लिफिकेशन, द ड्रायव्हर ॲम्प्लिफायर प्रोव्हाइड्स दॅट ॲम्प्लिफिकेशन टू सच अ एक्सटेंट दॅट वेन इट इज ॲप्लाइड टू द नेक्स्ट स्टेज, दॅट इज पॉवर ॲम्प्लिफायर स्टेज, द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द पॉवर ॲम्प्लिफायर इज रिड्यूस्ड. म्हणजे काय होणार आहे, तुमचा ड्रायव्हर ॲम्प्लिफायर एवढ्याच लेवलला ॲम्प्लिफिकेशन प्रोव्हाइड करणार आहे
जेणेकरून तो सिग्नल आपण पॉवर ॲम्प्लिफायरला अप्लाय केल्यानंतर त्या पॉवर ॲम्प्लिफायरचा जो काही रेझिस्टन्स असणार आहे तो काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. देन ते असं का नेसेसरी आहे, कारण जर तसं केलं तर आपला पॉवर ॲम्प्लिफायर काय करणार आहे, मोर पॉवर डिलिव्हर करणार आहे ॲट द आउटपुट. देन द लास्ट ब्लॉक काय आहे, पॉवर ॲम्प्लिफायर. पॉवर ॲम्प्लिफायर काय करणार आहे, इट प्रोव्हाइड्स द पॉवर ॲम्प्लिफिकेशन टू द सिग्नल. आणि जे काही तुमचं पॉवर ॲम्प्लिफायर आणि लाऊडस्पीकर आहे ते कनेक्ट केले आपण कशा थ्रू, विथ द मॅचिंग सर्किट, दॅट इज मॅचिंग ट्रान्सफॉर्मर फॉर द मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर. आणि लाऊडस्पीकर काय करणार आहे, तुमचा जो काही तुमचा इलेक्ट्रिकल ऑडिओ सिग्नल आहे त्याला कन्वर्ट करायचं इंटू दी साऊंड सिग्नल. हे काम कोणाचं आहे, तुमच्या लाऊड स्पीकरचं आहे. असं आपण आज ही ब्लॉक डायग्राम ऑफ पी ए सिस्टीम बघितलेली आहे. लक्षात येते सगळे ब्लॉक्स, मायक्रोफोन, मिक्सर, वोल्टेज ॲम्प्लिफायर, प्रोसेसिंग सर्किट, ड्रायव्हर ॲम्प्लिफायर, पॉवर ॲम्प्लिफायर अँड लाऊड स्पीकर. देन टुडे वी विल स्टॉप हियर. थँक्यू.